हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मी आज कशे ब्रेड क्रम्स कसे बनवायचे ते सांगणार आहे तुमच्याकडे जर शिळे ब्रेड राहत असतील किंवा ब्रेडच्या कडा राहत असतील तर त्याचं तुम्ही काय करता मी काय करते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा इथे मी हा शिळा ब्रेड घेतलेला आहे त्याचबरोबर माझ्याकडे ब्रेडच्या ह्या कडा मी काढून घेतल्या होत्या सँडविच बनवलं होतं तेव्हा त्या शिल्लक आहेत आणि ही जी शेवटची ब्रेड्सची स्लाईस असते हे जास्त खायला कोणी पसंत करत नाही याचे तुकडे करायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे त्याचबरोबर ज्या ब्रेडच्या एजेस होत्या त्याही मी टाकलेल्या आहेत आणि याची एक पावडर बनवून घ्यायची मी ते थोडीशी जाडसर पावडर बनवते या पद्धतीने आता आपण ही एका भांड्यात काढून घेतो आहे राहिलेल्या ब्रेडच्या एजेस आणि ब्रेड मी याच पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील राहिलेल्या सर्व ब्रेडचे मी अशी पावडर बनवून घेतली आहे आणि एका पॅनमध्ये टाकून घेतले आणि याला एकदम मंदाचेवरती व्यवस्थित असं परतून भाजायचे यातलं पूर्ण मॉश्चर जाईपर्यंत याला व्यवस्थित परतून भाजायचं अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम कमी वेळेत घरच्या घरी ब्रेड क्रम्स आपण बनवू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे कटलेट्स नगेट्स किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या टिक्कीज बनवण्यासाठी बाइंडिंगसाठी किंवा वरून कोट करण्यासाठी आपल्याला ब्रेड क्रम्स हवे असतात त्यावेळी आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी असे बनवू शकतो हे ब्रेड क्रम्स मी बाइंडिंगसाठी बनवलेत त्यामुळे मी थोडेसे जाडसर ठेवलेत तुम्हाला जर वरून कोटिंग करण्यासाठी बनवायचं असेल तर हे तुम्ही मिक्सरमध्ये टाकून याची अजून थोडीशी पावडर बनवू शकता तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्येही ही प्रोसेस करू शकता पण सर्वांना ओहन नसतात त्यामुळे मी पॅनवरती हे बनवलं आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू